बातमी आहे आदिवासी आक्रोश मोर्चाची। आदिवासींवरील होत असलेल्या अन्यायास न्याय मिळण्याबाबत आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने काल दिनांक 5 जून 2019 रोजी जुन्नर तहसील कार्यालय येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। डॉक्टर पायल तडवी या आदिवासी विद्यार्थिनीचा बळी घेणाऱ्या जातीवादी डॉक्टरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, निसर्गवासी कांताबाई गंगाराम भला यांना न्याय मिळावा, राजुरा चंद्रपूर अत्याचार प्रकरणातील ॲट्रॉसिटी दाखल असणाऱ्या आमदार व खासदारांना अटक करावी, तसेच माणिकडोह धरणातील दुर्घटनाग्रस्त मृत तरुणांच्या कुटुंबास शासकीय मदत मिळावी अशा मागण्या सर्व आदिवासी बांधवांच्या आहेत। यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष मारुती डुबाजी वायाळ, जुन्नर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष अलकाताई फुलपगार, हिरडा कारखान्याचे अध्यक्ष काळूदादा शेळकंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मोर्चाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मयूर पाटोळे यांनी। राजुरा चंद्रपूर इथे जी घटना घडली, आपल्या 18 आदिवासी मुलींचा अलैंगिक अत्याचार झाला, त्यांच्यावर बलात्कार झाला, त्या बलात्कारांना फाशी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे कोथरूड मध्ये रस्ता ओलांडत असताना भला नावाच्या आपल्या गृहिणीला त्या ठिकाणी एका बाईक स्वारानं उडवलं, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यांना अटक झालेली नाही, त्यांना अटक झाली पाहिजे। आणि केवाडी इथं दुर्घटना झाली आणि त्या ठिकाणी होडी उलटली, ते आपले 3 बांधव आपले 3 मुलं त्या ठिकाणी गेली, त्यांना अनुदान मिळालं पाहिजे, शासकीय न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। विज्ञान सारख्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी मेडिकल क्षेत्रामध्ये शिकणाऱ्या एका आदिवासी युवतीला, उच्चभू शिक्षण घेणाऱ्या युवतीला अशा प्रकारे रॅगिंग करून मनोवादाने या ठिकाणी मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणे म्हणजे एक प्रकारे हत्या करण्यासारखं आहे। म्हणजे मित्रांनो, आपण एक विचार केला की आदिवासींनी आता शिकायचं की नाही, आदिवासी मुलींनी आता उच्च शिक्षण घ्यायचं का नाही, अशी गंभीर समस्या या देशामध्ये उत्पन्न झालेली आहे। जिथे कायदा सुव्यवस्थाचा देश म्हणून या ठिकाणी ओळख असली तरी आपल्या देशामध्ये आदिवासींना न्याय हा अजूनही मिळत नाही, म्हणून तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे। खरं म्हणजे या देशाचे मालक, या मातीचे मूळ मालक आपण आदिवासी, पण आज आदिवासींची जर आपण अवस्था बघितली तर फार खालच्या लेवलची, म्हणजे फार एक चिरडून टाकणाऱ्या एका सरड्यासारखी अवस्था आपल्या आदिवासींची करून टाकले, तर आज तुमचे आमच्यासारखे राघोजी भांगरेंसारखे आपले बिरसा मुंडांसारखे हे सगळे दिसतात, हे सगळे आज हे आजच्या काळातले क्रांतिकारक आहेत। असेच अनेक प्रकारचे मोर्चे निघून, असेच अनेक प्रकारचे आक्रोश मोर्चातूनच राघोजी भांगरे आज निर्माण होतील, असेच अनेक प्रकारचे बिरसा मुंडा निर्माण होतील, आणि तुमच्या आक्रोशात आज राघोजी भांगरे दिसत आहेत मला। आज आपल्या डॉक्टर पायल तडवींसारख्या महान शिकलेल्या एक चांगली तरुण मुलीला या ठिकाणी आत्महत्या करावी लागते, याला कारण इथलं शासन, इथलं प्रशासन सगळे जबाबदार आहेत, कारण आपली बाजू कोणी घेत नाही। यांना सगळ्यांना आदिवासींना कुठेतरी मागं टाकायचे, आदिवासींना गुलामगिरी ठेवायचे, अशा प्रकारची यांच्या वृत्तींना कुठेतरी आपण
दाबलं पाहिजे. आज आमच्या मनुषी गावातले आमच्या भला ताई त्यांच्यावर अत्याचार झाला, एक वर्ष झाला, कुठल्या प्रकारचा त्यांना न्याय नाही. आमच्या लोकांनी या ठिकाणी उपोषण केलं, ओतून येते. आपणही लोकांनी आदिवासी विचारमध्ये या ठिकाणी फार पाठिंबा दिला, फार मोठं मोलाचं सहकार्य केलं. खरं म्हणजे आमच्या आदिवासी मुरबाड तालुका संघटनेचं तुमचं मनापासून मी स्वागत करतोय. फार मोठं आमच्यावर एक उपकार, एक चांगल्या प्रकारचं आदिवासी समाजाचं एक चांगल्या प्रकारचं काम करताय. आज जो काही आपला अखिल आदिवासी समाज एकत्र झालाय, जातीपाती जमातींचं आणि जे काही संघटना आहेत त्यांचं जे काही एकीकरण आले, जर अशी एकीकरण झाली तर बाकी उच्चभ्रू समाजात कोणताही व्यक्ती आपल्याकडे काना नजरेने किंवा आपल्याला काही वाईट आपल्याबद्दल काही अपघात करू शकत नाही. आणि जर चुकून असा काही अपघात झाला तर हा जो काही आदिवासी समाज आहे त्यांना काही जो व्यक्ती अपघात करेल त्याला काही तो सोडणार नाही. आज आपल्या ज्या डॉक्टर पायल तळवे आहेत त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. या मृत्यूला जे काही उच्च वर्णीय डॉक्टर्स ज्या महिला आहेत त्या ज्या काही जबाबदार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी एम डी करताना माझ्यावरती बऱ्याच वेळा उच्च जात लोकांकडनं दबाव व्हायचा, पण त्याला बळी न पडता एक मुलगा असल्याकारणाने किंवा पुरुष असल्याकारणाने त्यांना म्हणावी तशी आम्ही तोड दिली. त्यांचा काही जुमानलं नाही. पण होतंय काय, महिला असेल तर महिलेच्या पाठीमध्ये समाज नसेल तर त्यांच्या वरती उच्चभू वर्णीय लोक आहेत ते दबाव आणतात आणि त्या दबावात त्या बळी पडून आपल्यासारखी जे काही आदिवासी समाजाची सेवा करण्यासाठी डॉक्टर पायल तळवी या स्त्रीरोगतज्ञ होणार होत्या त्यांच्याकडनं खूप मोठा आपल्या समाजाचा जो काही सेवा घडणार होती, पण त्या सेवाला आपला समाज जो काही मुकलाय. खूप प्रश्न मी ऐकले की तडवींना न्याय मिळाला पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे. आपण एकत्र तर आलंच पाहिजे, परंतु आता फक्त आदिवासींनी एकत्र येऊन चालणार नाही, त्याच्याबरोबर दलित एकत्र आले पाहिजेत, त्याच्याबरोबर ओबीसी एकत्र आले पाहिजेत, त्याच्याबरोबर मोमेडियन मुसलमान एकत्र आला पाहिजे. कारण हे जे उच्चभ्रू मणिवादी जे लोक आहेत, हे जे पिछडे लोक आहेत, म्हणजे आम्ही दलित असू आदिवासी असू जे काय आहेत यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. आता डॉक्टर पायल तडवी ह्या डॉक्टर होणार होत्या, पण आदिवासींनी मुलींनी शिकायचंच नाही हा त्यांचा मनोवादी विचार आहे. आणि हा विचार हाणण्यासाठी, हा विचार हाणून पाडण्यासाठी आपण फक्त मोर्चे काढून भाषण करून हे संपणार नाही, पण याच्यासाठी आपल्याकडं सत्तेच्या नाड्या पाहिजे, आपल्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला एक सांगून गेलेत की ज्यावेळेस तुमच्या हातात राजकारणाच्या नाड्या येतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या समाजाचा विकास कराल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या समाजाला न्याय द्याल. आणि म्हणून प्रत्येक आदिवासीला जुन्नर तालुक्यातल्या म्हणा किंवा इथं खूप बऱ्याच गावगावच्या आदिवासी लोक आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना मी एक विनंती करेन की आपण आपले स्वतःचे तर मतभेद विसरायचेच आहेत, परंतु आपण दलित आदिवाशांनी एकत्र येणं ही काळाची गरज झालेली आहे. आणि म्हणून ह्या मोर्चाच्या माध्यमातून मला एक विनंती करायची की आपण एकत्र या. आणि आपण एकत्र आल्यानंतर बघा आपली जेव्हा मूठ एकत्र होईल त्यावेळेस ह्या मनोवाद्यांना आपण 100% धडा शिकू. खरं तर पायल तडवी, कांताबाई भल्ला आणि ज्या मुलींवर अत्याचार झाले 11 मुलींवर, खरं तर व्हॉट्सअपवर याच्यावर आपण नुसतं वाचित असतो, तळपायच्या आग मस्तकाला जाते, पण काय करायचं, सत्तेच्या नाड्या नाहीत ना हातात, आपण काय करू शकत नाही. आपण मोर्चा काढला किती दखल घेतल्या जाते, दखल घेतल्या जात नाही. मोर्चे काढतो आपण, भाषण करतो, घरी जातो, विषय संपतो. म्हणून आपल्याला एकत्र यायचं, एवढीच एक विनंती करते आणि थांबते. जय आदिवासी, जय भीम. खरं तर ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे की आमची डॉक्टर पायल तडवी ही MBA होत असताना इतक्या कष्टाने आईवडिलांनी तिला शिक्षण दिलं, तिला लागणारं जे काही सहकार्य असेल ते केलं, आणि डॉक्टर होत असताना तिला केवळ उच्चभ्रू विचारसरणीच्या किंवा ब्राह्मणवादी विचारसरणीच्या किंवा मनोवादी विचारसरणीच्या माध्यमातून हिनवलं गेलं आणि तिला शेवटच्या क्षणी असा विचार करावा लागला आत्महत्या करणं हेच बरोबर आहे. आणि असा विचार हा अनेक काळापासून अनेक पिढ्यांपासून हा मनोवादी विचार या भारत देशामध्ये पसरवला जात आहे आणि अलीकडच्या काळामध्ये तर त्याला जास्त बळ मिळालेलं आहे. आणि हे सगळं जर रोखायचं असेल तर मित्रांनो, राजकारणाच्या दृष्टीनं न पाहता आपण सर्वांनी आपल्या समाजाच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं विचार करणं काळाची गरज आहे की हा विचार मनुवादी विचार कुठंतरी आपल्याला गाळून टाकावा लागेल. सर्व धर्मियांना आमच्या ताईने जसं सांगितलं तसं, त्यामध्ये आदिवासी असेल, ओबीसी असेल,
दलित असेल सर्व मंडळांना आपणांना एकत्रित घेऊन हा विचार पुढे नेवा लागेल आणि तरच खऱ्या अर्थाने आपण या देशामध्ये जगू शकतो का राहू शकतो का. आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला तर आज एक भयानक परिस्थिती तुमच्या आमच्या समोर उभी राहिलेली आहे आणि म्हणून त्याचा विचार करताना या ठिकाणी बरेचसे आमचे डॉक्टर मंडळी आहेत किंवा विचारवंत मंडळी आहेत. मी या निमित्ताने एवढंच विनंती करेन की छत्रपतींच्या तालुक्यामध्ये ज्या छत्रपतीचा जन्म या तालुक्यामध्ये झाला एकच गोष्ट सांगतो की छत्रपतींना गनिमी गावात शिकवणारा माझा आदिवासी होता मावळा होता आणि त्या मावळ्याला पुन्हा एकदा आमच्या दगडधोंडे असतील अन्य हत्यारं असतील ती उचलायची वेळ येऊ देऊ नका आणि मनु प्रशासनाने ज्या ज्या या यंत्रणेमध्ये जे दोषी असतील आमचे कांताबाई भला यांच्या मृत्यूला जबाबदार असणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याला पाठीशी घालणारा पोलीस अधिकारी यंत्रणा असेल आमच्या डॉक्टर पायल तडवीला मृत्यूला कारणीभूत ठरलेले ज्या कोणी डॉक्टर असतील आणि त्यांना पाठीशी घालणारी जी यंत्रणा असेल नायर हॉस्पिटलचं जे प्रशासन असेल त्यांचा मी निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांना न्याय मिळावा यासाठीच आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. ऊन खूप झालेलं आहे परंतु तरीही आपला आदिवासी उन्हामध्ये तळपत आपल्याला उन्हाची काही पर्वा नसतेच म्हणा त्यामुळं आदिवासी हा उन्हातानात किंवा पाणी पावसात नियमित संघर्ष करत आलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि म्हणून आपण यापुढे भविष्यकाळामध्ये सज्ज राहावं अशी विनंती सर्व मंडळांना करतो. अत्यंत चांगल्या पद्धतीनं आदिवासी विचार मंचाने निर्णय घेऊन डॉक्टर पायल तडवी उच्च शिक्षित मुलगी ते गोरगरीब आणि तळागाळातील एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी उच्च शिक्षित आणि डॉक्टर त्या डॉक्टर म्हणून काम करत असताना ज्या उच्चभ्रू डॉक्टरने आणि डॉक्टर आणि त्याप्रमाणे ते नायर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर जे काही उच्च शिक्षित परंतु उच्चभ्रू ज्या जातीवर्णातले होते उच्चभ्रू वर्णातले होते त्यांनी अत्यंत रॅगिंगच्या प्रकरणामध्ये या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. हे आत्महत्या नसून हा खून आहे असं मला वाटतं आणि म्हणून शासनाकडे किंवा प्रशासनाकडे दाद मागण्याच्या निमित्तानं त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट त्या भागातील कार्यकर्त्यांनी अत्यंत तळमळले त्या ठिकाणी निवेदन दिलं परंतु त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं आदिवासी विचार मंच आणि विविध संघटनांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण न्याय मागणी करावी अशा प्रकारची भूमिका सर्वांनी घेतली आणि म्हणून फक्त आदिवासी नव्हे तर दलित आदिवासी अल्पसंख्याक बारा बलुतेदार सर्व जे काही 18 पकड जाती धर्मामधले लोक आहेत ते लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि म्हणून प्रशासन असेल गृह विभाग असेल महाराष्ट्र शासन असेल यांनी या बाबीचा अत्यंत गांभीर्याने विचार करावा की आमची कांताबाई भला असेल त्या ठिकाणी उदरनिर्वाहाच्या निमित्तानं येत असताना आणि रस्ता ओलांडत असताना ज्या मोटरसायकल स्वाराने जो काही ऍक्सिडेंट केला त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या घटनेला आता 10-11 महिने झाली आणि म्हणून जर त्यांना जर तो आरोपी सापडत नसेल एखादा पोलीस कर्मचारी आर्थिक देवाणघेवाणीतून त्या आरोपीला जर त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे अशा पोलीस कर्मचाऱ्यावरती ॲट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. या ठिकाणी डॉक्टर पायल तडवी ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आणि एक आदिवासी समाजाची सेवा करण्याच्या निमित्तानं या राज्यामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माझ्या समाज बांधवाची मी सेवा करावी 18 पकड जाती धर्माच्या बंधू भगिनींची मी सेवा करावी डॉक्टर पेशाच्या निमित्तानं आणि म्हणून आज जर या मुलीचा त्या ठिकाणी निर्गुण हत्या होत असेल त्या ठिकाणी आत्महत्या होत असेल आणि म्हणून अशा बेजबाबदार नायर हॉस्पिटलचे जे प्रशासनाचे जे लोक आहेत त्यांच्यावरती सुद्धा रिसरपणे कायद्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीच्या निमित्तानं आज आपण जुन्नर पोलीस स्टेशन आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर मोर्चाचा या ठिकाणी आदिवासी आक्रोश मोर्चा म्हणून या ठिकाणी काढलेला आहे आणि म्हणून पोलीस प्रशासन असेल मान्य तहसीलदार साहेब असतील यांनी आमच्या निवेदनाची तातडीने गंभीरपणे दखल घेऊन महाराष्ट्र शासनाला हे निवेदन पाठवा की ज्या ज्या मनोवृत्ती आणि मनोवादी विचारसरणीने आमच्यावरती जो अन्याय केलाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व 18 पकड जाती धर्माचे लोक या ठिकाणी आपल्या दारामध्ये आणि प्रांगणामध्ये उभे आहोत आम्हाला न्याय द्या अशा प्रकारची भूमिका आमची आहे आणि यदा कदाचित आज फक्त फोन करून ही मंडळी आलेली आहेत यदा कदाचित जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर तालुक्याची जनता आणि महाराष्ट्रातील आदिवासी समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्ही न्याय मागणीच्या निमित्तानं धरपकड मोर्चाचं आयोजन केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आमची गंभीर नोट घ्यावी. अधिकच न बोलता खऱ्या अर्थानं आज केवाडिया आणि त्या परिसरामध्ये जे काय आमचे 2-3 तरुणांचा मृत्यू झाला त्यांना
त्यांना सुद्धा आणि डॉक्टर पायल तडवी यांना सुद्धा या मोर्चाच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी विचार थांबवतो. जैन आजच्या महत्वपूर्ण अशा तीन विषयांना आणि अजून एक केवाडी अशा चार विषयांना घेऊन आपण जो मोर्चा काढला होता या ठिकाणी, त्या मोर्चासाठी आपलं शिष्टमंडळ आतमध्ये जे निवासी तहसीलदार आहे माननीय मुंडे साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे. माननीय तहसीलदार केळेकर साहेब कोळेकर साहेब हे आज सुट्टी असल्याकारणाने या ठिकाणी नाही आहेत. त्या झालेल्या मिटिंगचा इतरत मी तुमच्यासमोर मांडतो आहे. केवाडी प्रकरणाच्या बाबतीत आपण प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत की त्या वृत्तीमध्ये त्या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या सर्व युवकांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत त्यांना आर्थिक लाभ 100% दिला जाईल. तसेच त्या अपघातामध्ये ज्या विधवा महिला या ठिकाणी झालेल्या आहेत त्या विधवांना सुद्धा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुद्धा त्यांना पेन्शन योजना सुरू केली जाईल. तसेच जे कांताबाई भला प्रकरण आहे, अपघात प्रकरण आहे, त्या प्रकरणाच्या बाबतीत जी ओट्टूर या ठिकाणी पोलीस स्टेशनला केस आहे त्या केसच्या संदर्भात आपल्या मोर्चेचा अहवाल 3 दिवसामध्ये त्या पोलीस स्टेशनला जाणार आहे. जर पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी कुठली कारवाई केली नाही तर या ठिकाणी तहसीलदार साहेब कारवाईचं पत्र लवकरात लवकर त्यांना देणार आहे. त्यानंतर डॉक्टर तडवी पाय तडवी यांच्याबाबत जो आगरीपाडा पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी जे केस दाखल झालेले आहे त्या पोलीस स्टेशनला आपल्या मोर्चाचाही अहवाल तहसीलदार साहेब लवकरात लवकर पोच करणार आहेत. त्यानंतर चंद्रपूर या ठिकाणी जे बलात्कार प्रकरण घडलेलं आहे त्या मोर्चाला या प्रकरणाच्या संदर्भात आपण बोलल्यानंतर त्यांनी याही मोर्चामध्ये या विषयाला पुनरुजाळा मिळालेला आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व मोर्चेकरांचा विनंती अशी आहे की आपण जर या ठिकाणी या प्रकरणाचा छडा लावला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि या तीव्र आंदोलन या ठिकाणी याच ठिकाणी केलं जाईल. म्हणून त्यांनी सुद्धा तो अहवाल लवकरात लवकर त्या ठिकाणी पाठवणार आहे. तसेच एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी आहे, मुख्य जे तहसीलदार साहेब या ठिकाणी केळेकर साहेब आहे यांनी आपल्याला उद्या कोळेकर साहेब यांनी उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी आपलं जे स्थानिक शिष्टमंडळ आहे या स्थानिक शिष्टमंडळांना आमंत्रण दिलेलं आहे. पुन्हा या सर्व विषयावर पुन्हा चर्चा या ठिकाणी होणार आहे आणि जर या मोर्चामध्ये उद्याच्या या मिटिंगमध्ये जर आपल्याला सूक्ष्म असे काही निर्णय झाले नाही तर पुन्हा एकदा एक मोठा असा मोर्चा या ठिकाणी पुन्हा आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आदिवासी विचार मंचाच्या वतीनं या ठिकाणी काढला जाईल अशी या ठिकाणी जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.